महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी सरचिटणीस, सोलापूर शहर काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष स्वर्गवासी धर्मा रामकृष्ण भोसले यांच्या 63व्या जयंतीनिमित्त काँग्रेस भवन येथे त्यांचे चिरंजीव माजी नगरसेवक विनोद भोसले, अमोल भोसले यांच्या उपस्थितीत सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे यांच्या हस्ते धर्मा भोसले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी बोलताना चेतन नरोटे यांनी धर्मा भोसले हे काँग्रेस पक्षाचे आणि सुशीलकुमार शिंदे यांचे निष्ठावंत होते. आपल्या कार्यकर्तृत्वावर 1978 पासून काँग्रेसच्या विद्यार्थी संघटना, युवक काँग्रेस, सेवा दल, इंटक, कामगार कल्याण मंडळ आणि शहर अध्यक्ष म्हणून सलग 12 वर्षे काम, नगरसेवक, प्रदेश सरचिटणीस अशा विविध पदांवर जवळपास 40 वर्षे काँग्रेस पक्षाचे काम करून त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक निवडणुका लढवल्या आणि जिंकल्या. एका गिरणी कामगाराचा काँग्रेसचा अध्यक्ष असे फक्त काँग्रेसमध्येच होऊ शकतो. काँग्रेस भवन हे त्यांचे दुसरे घर होते. स्वर्गवासी धर्माजी भोसले यांनीही आयुष्यभर समाजकारण, राजकारण, कामगार क्षेत्राच्या माध्यमातून गोरगरीब जनता, मिल कामगारांची सेवा केली, अनेकांना नोकरीला लावले. आयुष्यभर त्यांनी गरजूंना सढळ हाताने मदत केली. स्वर्गवासी धर्माजी भोसले हे नावाप्रमाणेच धर्मात्मा होते. माणसं जोडणारा, प्रत्येकाच्या मनामनात माणुसकी जपणारा धर्माजी भोसले अशी त्यांची प्रतिमा होती. खऱ्या तर एक सर्वसामान्य कुटुंबातला माणूस जे सोलापूरचे महाराष्ट्र महाराष्ट्र दिल्ली कसं नाव कमवू शकतो हे खऱ्या अर्थाने काँग्रेसमध्येच हे सगळं करू शकतो. योगाय बोला आमचे नेते शिंदेसाहेबांचे बोलायला कुठं आहे मी तर काँग्रेस बोलमध्ये असला झाले बरे केलं पडले मी खऱ्या अर्थाने नेत्यांचे देखील समजते आपल्याला. यावेळी शहर अध्यक्ष चेतन नरोटे, कार्याध्यक्ष संजय हेमगड्डी, प्रदेश चिटणीस किसन मेकाले, वरिष्ठ उपाध्यक्ष सुनील रसाळे, माजी महिला अध्यक्ष हेमा चिंचोळकर, माजी नगरसेवक विनोद भोसले, तौफिक हत्तुरे, अंबादास करगुळे, वाहिद विजापुरे, देवा गायकवाड, भीमाशंकर टेकाळे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.